नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जर कांदा रोग पिवळं पडत असेल त्याला मर लागत असेल किंवा जर त्याचे शेंड वरून जर पिवळं पडत असतील तर त्यावर कुठलं उपाय करायचं फवारणी कोणत्या कोणत्या औषधाची करायची किती प्रमाणात करायची याची एकदम साध्या सोप्या भाषेत आपण फवारणी या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपण कांदा पिकामधील विविध समस्या सोडवण्यासाठी असेच माहितीपूर्वक व्हिडिओ घेऊन येत असतो तर आता पाहूया मित्रांनो फवारणीविषयी तर आपल्याला फवारणी करायची आहे साप या बुरशीनाशकाची साप हे बुरशीनाशक तुम्हाला माहीत असेल मित्रांनो एक स्वस्तामध्ये मिळणारं बेस्ट असं बुरशीनाशक आहे कुठल्याही पिकासाठी याच्यामध्ये कार्बेनडायन्झिम आणि मॅनकोजेब असे हे दोन घटक आहेत या बुरशीनाशकामुळे मित्रांनो जे कांदाच्या रोपामध्ये जी मर येते किंवा शेंडेवरून जळायला लागते किंवा जी रोपं असतं ती पिवळं पडतंय या सगळ्या समस्या दूर ह्या बुरशीनाशकाद्वारे केल्या जातात ह्याचं प्रमाण आपल्याला काय वापरायचं आहे ती पुढे फवारणी करत असताना आपण सांगणारच आहोत आणि ह्या बुरशीनाशकाबरोबर आपल्याला एक टॉनिक वापरायचं आहे आणि त्याचं नाव आहे मित्रांनो बायोविटा एक्स हे एक सीविड टॉनिक आहे सीविड एक्स्ट्रॅक्ट असलेलं टॉनिक आहे ह्याच्यामुळे विविध साठ प्रकारचे घटक आहेत यामध्ये ह्या टॉनिकच्या फवारणीमुळं मित्रांनो जे कांदा रोपाला मरा लागलेले असते किंवा पिवळं पडलेलं असते शेंड जळालेलं असतं ती जर आपण बुरशीनाशकाबरोबर मारलं तर त्याच्यामुळं जे कांदा रोप असते ती एकदम हिरवगार होतं आहे त्याची मुळ्याची च वाढ एकदम चांगल्या प्रकारे होते आणि ज्या अन्नद्रव्याची कमतरता या पिक आपल्या रोपाला भासलेली आहे त्याचा संपूर्ण पुरवठा या टॉनिकद्वारे केला जातो आणि आता मित्रांनो ह्या दोन्हीबरोबर म्हणजे आपलं बुरशीनाशक आणि टॉनिक बरोबर आपल्याला स्टिकर अवश्य वापरायचं आहे मित्रांनो ते आपण या व्हिडिओमध्ये वापरलेला आहे स्पायडर या कंपनीचं नॉन आयोनिक स्टिकर म्हणजे सिलिकॉन बेस्ड स्टिकर वापरायचं आपल्याला कांद्यावर कोणतीही फवारणी करत असतात तर आणि ह्याचं प्रमाण वापरायचं मित्रांनो वा पाचशे एम एल प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी तर आता माहिती घेऊया ॲक्च्युअल फवारणी कशी करायची किती प्रमाणात करायची सर्वप्रथम एका बकेटमध्ये तुम्हाला जितकं पंप फवारणी करायची तितकं जग पाणी एका बकेटमध्ये घ्या म्हणजे जर तुम्हाला दहा पंप फवारणी करायची असेल तर दहा जग पाणी एका बकेटमध्ये काढून घ्या आणि त्यानंतर तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर या प्रमाणात साप या बुरशीनाशकाची मात्रा घ्या हे बुरशीनाशक पाण्यामध्ये मिक्स केल्यानंतर त्याला एखाद्या लाकडाच्या काठीनं चांगल्या प्रकारे त्या त्याचं द्रावण बनवून घ्या चांगल्या प्रकारे मिक्स करा बुडाला काय पावडर राहणार नाही याची खात्री करून घ्या ह्याच द्रावणात आपल्याला स्टिकर पण मिक्स करून घ्यायचं आहे तर स्टिकरचं प्रमाण आहे मित्रांनो पाच एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी या प्रमाणात आपल्याला ह्या द्रावणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर पहिलं आपण टाकूया त्यामध्ये आणि हे स्टिकर पण ॲड केल्यानंतर ह्याला पण चांगल्या प्रकारे ढवळून घ्या म्हणजे चांगल्या प्रकारे एकदम मस्त असं द्रावण तयार होईल ह्या कांदा पिकामध्ये फवारणी करत असताना मित्रांनो स्टिकर वापरणं खूप महत्वाचं आहे कारण की कांद्याच्या पिकाच्या जी पाती असतात ती एकदम गुळगुळीत असतात त्यामुळे जे आपण फवारणी केलेलं आहे ती द्रव त्या पातीद्वारे त्या म्हणजे पातीवर चांगलं राहत नाही टिकून ती टिकून राहण्यासाठी ती, ती चिकटून राहण्यासाठी पातीला आपल्याला ह्या स्टिकरचा वापर करायचा आणि त्यासाठी सिलिकॉन बेस्ड स्टिकरच आपल्याला वापरायचे त्या सिलिकॉन बेस्ड स्टिकरमध्ये मुळे पाती पण चांगल्या टाईट राहतात ह्या फवारणीमध्ये आपण जे वापरत असलेलं साफे हे बुरशीनाशक आहे हे कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक या दोन्ही प्रकारचं एक बुरशीनाशक आहे त्यामुळे हे बुरशीनाशक त्या कांद्याच्या पातीवरील तसेच त्याच्या मुळामध्ये असलेल्या बुरशीची वाढ होऊ देत नाही आणि कांदा पिकाला एकदम तंदुरुस्त होण्यात मदत करते तर आता पाहूयात मित्रांनो तर आता पाहूयात फवारणीच्या पुढच्या स्टेपविषयी तर आपल्याला काय करायचं आहे आता पंपामध्ये पंधरा लिटरचा पंप आहे जी मग द्रावण केलं तर आपण की पंधरा लिटरच्या पंपासाठी एक जग त्या प्रमाणात आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला आता शेवटच्या स्टेपला यामध्ये आपल्याला ते जे टॉनिक आपण दाखवलं होतं बायोविटा एक्स ते मिक्स करायचं आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे तीस एम एल प्रति पंधरा लिटर प्रमाण या प्रमाणात आपल्याला याची फवारणी करायची तर हे आपण टाकून घेऊया त्यामध्ये पंपामध्ये त्यामध्ये वरून पाणी कर पाणी टाकून त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात आपण यानंतर आपल्याला याची आपल्याला फवारणी करायची आहे कांदा रोपावरती तर आता आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता तशीच एकदम चांगल्या प्रकारे फवारणी करायची आहे आणि फवारणी ही सकाळच्या वेळेसच करा कारण पावसाळ्यात दुपारच्या टाईमनंतर पाऊस येण्याची शक्यता जास्त असते त्याबरोबर प्रमाण जे आहे ते योग्य प्रमाणातच वापरा बुरशीनाशकाचं आणि टॉनिकचं पण ह्या फवारणीनंतर मित्रांनो नक्कीच तुमचे जे कांदा रोपामध्ये जे शेंडे जळालेले आहेत किंवा पिवळे पडायलेला आहे कांदा रोप किंवा त्यामध्ये मर लागलेले आहे तर त्याचा नक्कीच बंदोबस्त झालेला तुम्हाला दिसून येईल आणि रोप जे आहे ते एकदम हिरवगार आणि टवटवीत असं दिसून येईल तुम्हाला असे विविध शेतीविषयक व्हिडिओ आणि कांदा पिकाविषयी जर खूप त्या असतील तर त्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ